भरत गावितांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। सामूहिक राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ। जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य, अनेक सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेत राजीनामे। चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य भरत माणिकराव गावित यांनी रविवारी मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला। त्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षात दुफळी निर्माण झाली आहे। नवापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणी, युवा कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी व अल्पसंख्याक कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा अध्यक्ष व वरिष्ठांनी विश्वासात न घेता भरत गावित यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत अशा भावना व्यक्त केल्या आहेत। सामूहिक राजीनाम्यातून माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना एक मेसेज असा द्यावयाचा आहे की शरददादा आमदार असताना अजितदादांनी एक दौरा केला होता, एक कार्यक्रम नवापूर तालुक्यातील खानबारा येथे घेतला होता। त्यावेळेस ह्याच भरत गावितांनी अजित पवार हा धनगरांना आरक्षण देण्यासाठी म्हणजे त्यांच्या पाठीशी उभा आहे तर आदिवासी विरोधी भूमिका घेत आहे, आदिवासी विरोधी भूमिका घेत आहे या अनुषंगाने त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि आपल्या कार्यक्रमातही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। पण मी आज सांगू इच्छितो, जर भरत भाऊ जर खरे असतील त्या टायमाला आणि त्यांना खरंच आदिवासींचा कैवार घेण्याची इच्छा असेल किंवा स्वतःला आदिवासींचं कैवार हे समजत असतील तर मग त्यांनी त्यावेळेस जी भूमिका मांडली ती सत्य होती की आजची भूमिका सत्य आहे ते कधीतरी स्पष्ट करावं त्यांनी। काल सोशल मीडियावरती फोटो आला आणि तो फोटो बघितल्यानंतर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला की हे काय झालं, भाऊसाहेब पहिले काँग्रेसमध्ये होते, नंतर भाजपमध्ये, आता राष्ट्रवादीमध्ये। तर अशा लोकांना आणि पक्ष प्रवेश देत असतील आणि जे आपले स्थापनेपासून जे कार्यकर्ते आहेत त्यांना विश्वासात घेत नसेल तर खरोखर आहे की सगळे कार्यकर्ते पार्टी सत्तेत होती नव्हती तरी एकनिष्ठ कार्यकर्ते होते आणि त्यांना डावलून जर असं होत असेल तर साहजिकच आहे की कार्यकर्त्यांनी कुठपर्यंत सहन करायचं, कार्यकर्त्यांनी का सत्रांच्या उचलायचं का, हे चुकीचं आहे। कार्यकर्त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि आम्ही सर्व पदाधिकारी सगळ्यांनी मीटिंग घेतली आणि सगळ्यांनी तातडीचा निर्णय घेतला की आपल्या सर्व पदाचा राजीनामा द्यायचा। राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवार व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भरत माणिकराव गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्याने नवापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी नाराजी देण्याचे सत्र सुरू केले आहे। पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकाऱ्यांचे राजीनाम्याच्या सत्राने भरत गावित यांना नुकसान होईल का? भरत गावित पुन्हा नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी करून पक्ष संघटन मजबूत करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या पदाधिकाऱ्यांनी दिलेत राजीनामे। खांडबारा व चितवी जिल्हा परिषद गटातील 2 सदस्यांनी तर नवापूर पंचायत समितीतील 7 सदस्यांसोबत ग्रामीण भागातील 59 सरपंच, 2 माजी नगरसेवक, 58 माजी सरपंच, 150 अधिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। भरत गावितांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व चेअरमन भरत गावित हे पुढे काय राजकीय रणनीती आखतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।